जय साईनाथ बाबा, तुम्ही बनवताना तर एक माणूस बनवला, पण आताच्या काळात तो दैत्यांनाही लाज वाटेल असं काम करू लागलाय. चांगले विचार लोक विसरून गेलेत. कुराण, बायबल, गुरुग्रंथ साहब किंवा गीता, मानवता हाच एक धर्म शिकवतो ना हो. तुम्ही तर म्हणता सबका मालिक एक आहे, मग जात धर्म पंथ कुण्याने का बनवला बाबा, ज्याच्यामुळे माणूस राक्षस बनला. सखी नाती तर विसरलाच विसरला, मानलेलं ना त्यांचं काय, ती तर आता फक्त स्वार्थासाठीच झालेत. म्हणून बाबा, चांगल्या विचारांना मानणारा, तुमच्यासारख्या संतांना मानणारा, स्वामी विवेकांना आदर्श मानणारा असा माणूस घडवा, असाच आशीर्वाद आम्हाला द्या. रामकृष्णारी, गांधी साहेबांचा फोन आहे. काय नाही होत, उतला साईनाथ बोला. जय साईनाथ. हा चैतन्य, कुठे असतो आता? बाबांच्या दर्शन आलो होतो. आलो साहेब, लगेच आलो. ठीक आहे, ये. चैतन्यने लेबर बुक कुठे ठेवलंय? खोलीमध्ये ठेवली साहेब. आणू का? नको नको, तू काम कर, मी आणतो. जय साईनाथ साहेब. जय साईनाथ. अरे, चैतन्यने लिहिलं हे सगळं? हो साहेब. एवढा अध्यात्मिक आहे तो? हो साहेब. हे त्याने सगळं एवढी माहिती लिहिली नवनाथांबद्दल, ही सगळी त्याच्या हाची आहे? हो हो सर. अरे बापरे, तू फारच अध्यात्मिक दिसतोय. हो सर. ठीक आहे असं कर, मी हे त्याचं पुस्तक घेऊन जातोय. बर, तू त्याला काही सांगू नकोस. नाही नाही, हे तुझ्याकडे ठेव, मी आलोच. कमलेश, अमित, सचिन, बरं झालं तुम्ही इथे आलात. का रे, एवढं अर्जंट का बोललोस प्रसन्न आम्हाला? तेच विचारतो मी तुला. तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना? बायकोपेक्षा जास्त. बोल पुढे. हे प्रसन्न, नेमकं तुला काय बोलायचंय सांग बरं एकदा. सचिन, आपला विषय झाला होता की चित्रपट क्षेत्रामध्ये आपण काहीतरी चांगलं करायचं. चित्रपट? अरे, आजकालच्या युगात काहींनी बाजार मांडलाय बाजार, धंदा करतायत नुसता धंदा. राईट राईट, आय अग्री विथ यू. खरं सांगू का, चित्रपट हे समाजाला चांगल्या दिशेला घेऊन जायचं चांगलं माध्यम आहे. अरे, चांगले विषय आहे कुठे? आहे ना, की जेणेकरून आपण समाजाला काहीतरी देऊ शकू. अलख निरंजन, अलख निरंजन.
माता पिता गुरु करता करविता मुखिया गुण गाता नमो चरणी माथा गुरु माझी माता पिता गुरु करता करविता मुखिया गुण गाता नमो चरणी माथा गुरु ज्ञानाचा कुंभ असे भरला तुडुंब भक्ती भावाचे थेंब नाऊयात चिंब त्यांना वाटत की सगळीच काम आपल्यामुळे होत काय मग फॅक्टरी उभी राहते म्हणा चांगली गोष्ट आहे ही सगळी दत्त प्रभूंची कृपा आहे वा वा नाही काय त्याच्यामुळे गावातल्या लोकांना रोजगार मिळेल हा चांगली गोष्ट आहे खर तर रोजगार आणि सरकारी योजना हे काम पाहायचं तुमचं काम आहे वाटाणे सरपंच हो ना नाही म्हणजे सरपंच वाटाणे काय गावातल्या लोकांच्या काय कपाळाला वाटाण्याच्या अक्षता उतरते बरोबर बोलला अण्णावाला जागतात ते हल्ली सरपंच पंचायतीत फार तुम्ही कमी दिसताय हो कसं दिसतेली दिसतेली कसं अहो त्यांच्या बाहेरच्या पंचायती वाढल्या म्हणजे कामाच्या पंचायती वाढल्या ना गमेस चोपडे पण करू नको काय मग कुठपर्यंत आलंय काम ते इंजिनियर विश्वासराव उद्या येणार आहेत त्यांना फार्म हाऊस आणि गाडी दिली आहे आपल्या साहेबांनी चला बरं जर कपूर तसंच सरपंचाचं फार्म हाऊस काय जळलं होतो अरे येड्या तिकडे ती आपली सुंदर राहती ना चांगली गोष्ट आहे चांगलं चांगलं हातात दिलंय तर द्या राहू तिकडेच नाही करा करा फॅक्टरी उभी करा सगळं करा आपली काही तक्रार नाही फक्त काही लागलं बिगलं तर आम्हाला सांगा आम्ही आहोत सरपंच आहोत कधी मदत करू तुमची आहे का नाही चला येऊ का चला काय बिडी बिडी पाहिजे का बरं उद्या इंजिनियर साहेब येणार आहेत त्यांचं हवं नको काय पाहायला कुणी हवं की नको आपला चैतन्य ना हो ऐन वेळी योग्य माणूस सापडला आज काय आवाज नाही लागला मृदंगाला थोडं मनापासून करत जा आणि साहित्य नीट ठेवा चैतन्य बाबा जरा इकडे हा बोला की अरे उद्या ते विश्वासराव येणार आहेत त्यांना हवं नको ते पाहायला तू जा हो जाईन की यो ये झालं आता वाटोळ झालं उद्या येणार आहे इंजिनियर फॅक्टरीचं काम पण सुरू होईल आता काय इज्जत राहील तुमची अरे येऊ दे ना फॅक्टरीचा इंजिनियर म्हण आपला मेंदू डोसक्यात आहे तवर आहे एकदा का गुडघ्यात गेला पुढच्याच काही खरं नाही
नमस्कार. या 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 पण आज सरळ इकडे कशाला बोलवलं? नाही म्हटलं गावात आलोय तर आधी बांधकामाची साईट बघून घ्यावी. हो हो, ही आपली बांधकामाची साईट. बरे का मंडळी, या साहेबांमुळे गावातल्या प्रत्येकाची पोटापाण्याची सोय होणार आहे. अहो नाही, उलट मला वाटतं की प्रत्येक गावाचा असा विकास झाला पाहिजे. हो हो, आपण एकटे झालात? अरे हो, तुमची ओळख करून द्यायची राहिली. आदिती, मिसेस आदिती, माझी पत्नी. नमस्कार. 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 वा वा, लक्ष्मी नारायण सारखा जोडा शोभतोय. पर तुमच्या मदतीसाठी त्या फार्म हाऊस वर मी चैतन्यला ठेवलंय. थँक्स. यो या या, चला. यांच्यामुळे गावाचं कल्याण होऊ दे रे बाबा. साहेब या 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 या. रामकृष्ण हरी. तू चैतन्य का? हा नमस्कार. नमस्कार. थँक यू. अहो अहो, राहू द्या, तुम्ही कशाला तसदी? हे तर माझं कामच आहे. आण बर का, कष्टाला पर्याय नाही. आणि हो, मला अवजाऊ नका बोलू, मला ऑकवर्ड वाटत. का? त्याला ऑकवर्ड नाही, ऑकवर्ड म्हणायचं. तेच ते. चला बर बाबा, मी तुला अहो जाऊ नाही करणार, पण आज दिवसभर कुठेही जाऊ नकोस, मला घर आवरायला मदत करशील. मी कुठं जाणार? मी तर तुमच्या मदतीला जाईन ना. बाय द वे, तुझा हा ओम ना मला खूप आवडला. धन्यवाद. मला देवारा मांडायलाही मदत करशील? हा अहो, हे काय विचारणं झालं? मी आहे की तुमच्या मदतीला करणार ना. लक्ष्मी निरंजन. इथे इचा देवाला. उफ, काय झालं सगळं आवरून? हो, भांडी वगैरे लावून झाली आहेत, आता फक्त देवारा मांडायचं आहे. आला तुझा देव. त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. तुला बोलायचंच आहे ना, काहीतरी रोमॅन्टिक बोल. ते येत तुला. चल. किती छान वाटतंय ना इथे, मस्त मोकळी हवा सुटलीये. शहरापासून लांब, ना ट्रॅफिकचा त्रास, ना कामाचं टेन्शन. इथे फक्त तू आणि मीच. अदिती, इफ यू डोंट माइंड, एक बोलू. मी काम करून खूप थकली आहे ना, आता मला फक्त तुझ्या जवळ यायचंय, तुझ्या मेठी. ही आपली बीजांकुर ग्रुप ऑफ कंपनीची कन्स्ट्रक्शन साईट. साईटवर मालाचे ट्रक आणि पाण्याचे टँकर जाण्यासाठी इथून रस्ता आहे, पण जरा मंदिर मध्ये येते. शिवाय या जमिनीच्या एकूण प्रतवारीचा विचार करता ही सगळी मुरमाड जमीन, बरोबर, त्यामुळे इकडे पाणी लागण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी हे मंदिर जरा हटवावं लागेल. मंदिर हटवायला लागेल म्हणजे मंदिर तोडायला लागेल, है की नाही? म्हणजे एक्झॅक्टली हे तोडण्यापेक्षा दुसरीकडे बांधूया, इकडे कुठेतरी. अहो, पण हे मंदिर दुसरीकडे बांधण्यासाठी
तोडावं लागेल ना. कसं आहे ना, तुम्हा देवभोळ्या लोकांचा हाच प्रॉब्लेम असतो. जरा कुठं चांगलं करायचं म्हटलं की लगेच तुमच्या अंधश्रद्धा आड येते. अहो, या दगडाच्या देवापेक्षा बेरोजगारासाठी रोजगार आणि उपाशी पोटासाठी अन्न हा खरा देव आहे. पण त्यासाठी विकास व्हायला पाहिजे. विकास नाही झाला तरी चालत, मंदिर हटणार नाही. हा मालकाने तर कुठे विकास केला, त्यांनी गाव भकास केलाय. आपला मेंदू डोसक्यात आहे तवर आहे. एकदा का गुडघ्यात गेला ना तर पुढच्याच काही खरं नाही. तवा सांगून ठेवतो ते काय बी असो, मंदिरीतून हटणार नाही म्हणजे नाही. काय मंडळी, आला यांचा देव. वा वा साईनाथ गजानन महाराज स्वामी समर्थ समधे दत्तगुरूंचा अवतार. अरे वा, तुला सगळं माहितीये तर. मी नाथ बघताय ना. अरे वा, तू नवनाथांचा बघताय. हो, मला ना नवनाथांबद्दल ऐकायचंय, लिहायचंय. तुम्ही लिहिता पण? हो, मी लेखिका आहे. आध्यात्मिक लिहायला मला आवडतं. साई लीला पुराण कथा सगळं वाचलंय. नवनाथांबद्दल वाचायचं राहिलंय. तू मला सांगशील का रे? सांगेन की. घ्या, नाथांचं नाव घेतलं आणि आदिनाथ अवतरले. आदिनाथ, भगवान शिवशंकर म्हणजेच आदिनाथ. हा, जय भोलेनाथ. ओम नम शिवाय. ओम नम शिवाय. ना रोग ना चिंता ना भय. ओम गुरुदेव दत्त. नवनाथ महाराज की जय. अलख निरंजन सब दुख भंजन. अलख निरंजन सब दुख भंजन. फॅक्टरी आम्हाला नको, फॅक्टरीचा आम्ही निरोध करतो. अरे हसता कशाला, हसायची काय गरज आहे? निरोध बी विरोधच आहे ना, कशाचा तरी निरोध करतो का नाही. कुटुंब नियोजनामध्ये विरोध हा शब्द निरोध ह्या शब्दातूनच आलेला आहे. पण विरोध हा जमणार नाही म्हणून निरोध ठेवलेला आहे, कळलं का? तुम्ही फक्त नियोजन करा, प्रयोजन काही करू नका. गावात रस्त्यावर एक तरी दिवा आहे का? कशाला पाहिजे निरोधाचा उपयोग काय? आव त्याने घरात दिवा लावला नाही तर रस्त्यावर कसे लावायला पाहिजे? हे बरोबर बोललात. एक मिनिट मी बोलू का जरा. बांधकामाच्या ठिकाणी जर पाणी लागलं तर? तर हे मंदिर इथून हलवायची गरज नाही. बघा, वाट शोधायची म्हटलं ना तर वाट सापडते, पण वाटेत काटे नकोत. पण ही सगळी जमीन जी आहे ती मुरमाड जमीन आहे, त्यामुळे माझ्या अंदाजानुसार किती खोल गेलं तरी पाणी लागणं शक्य नाही. तेच मी म्हणतोय, इथं काय तिथं काय, तिथं काय आणि इथं काय, कुठं मी पाणी लागणार नाही. यो मुकदम सुकदम देतो ह्याचं काय ऐकू नका मंडळी. मी सांगतो ह्याचं काय ऐकू नका. अशक्य ते शक्य नाथांनी करून दाखवलंय. बरोबर आहे, नाथांचे गुरु दत्त गुरु, त्यांचं नाव घेऊ आणि करू सुरू. काय नाही उगच बघा ना. चल बंद कर, बंद कर, बंद कर, चल चाल तिकडे. उगच तमाशा लावला, उगच सांगितलं पाणी नाही येणार तर. बरोबर आहे, इथं पाणी लागणं शक्य नाही. मग एक मिनिट, आपण भगवंताचीच परीक्षा घेऊया. वा, आता देवाचीच परीक्षा घ्यायला निघाली शास्त्री बुवा. हो देवा, येत आहे का खाली परीक्षा घ्यायची? कसलं देवन कसलं काय घेऊन बसलं. हे बघा, हा जो चैतन्य आहे हा नाथांचा भोळा भक्त आहे. आपण त्याच्या हस्ते नारळ वाढवूयात, नक्कीच काहीतरी चमत्कार होईल. मलाही तेच वाटतंय. तुम्हाला वाढवायचं तर वाढवा नारळ, पण मला नाही वाटत. अहो कशाला पाहिजे चैतन्य भीतन्य. हा यो पाटील आहे की नारायण आणरे. बघा एका कचकत कसं पाणी असं झमकन वर काढतो का नाही. हो सरपंच, तुमच्या हस्ते नाही फोडायचा नारळ. का का का, सरपंचाच्या हाताला काही खरं तुटलं का? नाही टाकलाय. नाही, हा चैतन्य नाथांचा भोळा भक्त आहे, त्याच्या हस्तेच नारळ वाढवायचा आहे. चैतन्य
जशी तुमची इच्छा। हॅलो निरंजन, कुठे पाणी आलं का? पाणी हॅलो निरंजन, अरे असं आलं निरंजन म्हणल्याने काय पाणी बिनी येत नाही, उगाच काय तमाशाला आला सरपंच? तुमच्या मेंढीवर पाणी पडलं, झाला तोंड काळी करू। खरंच म्हणून काय पाणी आलं? वा टाळा वाजवा, टाळा वाजवा, वा 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 वा, काय पाणी आले शास्त्री वा, केवढं पाणी आले इंजिनियर सर बघा ना। चमत्कार म्हणालो ना, जिथे गुरुदत्तांना मानणारी माणसं आहेत तिथे काहीही घडू शकत। नाही हो, योगा योग आहे, पण आत्ताच तर तुम्ही चमत्कार म्हणालात, त्याच्यावर आता वाद नको। वर्क इज वर्शिप, काम हीच पूजा, एवढंच म्हणणं आहे माझं। असं कसं होऊ शकतं? एवढा कसला विचार करतोयस? विचार करतोय चमत्कार असेल का? नसणार। तू देवाला मानत नाहीस, मग तुला कसा वाटणार चमत्कार? असं मला एक सांग, तू त्या देवळात जातेस, त्या देवळातला सिंह तुला चावतो का ग? अरे पण ते दगडाचे असतात ना। जर दगडाचा सिंह चावू शकत नसेल तर दगडाचा देव चमत्कार काय करणार? मला तुझ्याशी बोलायचंच नाही, तू नास्तिक आहेस। तसं नाही हे बघ, माझा कर्मावर विश्वास आहे। पण कर्मा बरोबर देवाची साथ हवीस ना? तुझी साथ असली म्हणजे बास झालं ना। उद्या मी चैतन्याकडून नवनाथांबद्दल ऐकणार आहे, किती साधा भोळा, सरळ निर्मळ मनाचा आहे ना तो। तो दुसऱ्यांच्या भल्यात स्वतःचं समाधान मानतो। मला सुद्धा ऐकव तुझं नवनाथ पुराण। हो तू विश्वास ठेवणार असशील तर नक्की सांगेन, आताच सांगते मी तुला। शंकर पार्वतीची कथा सांगू का उद्या? मच्छिंद्रनाथांची? मला झोप। नाही नाही ऐक ना, गुड नाईट। गोरक्षनाथांची तर नक्की। माझा महाशिवरात्रीचा उपवास आहे। आजच्या पवित्र दिवसापासून नवनाथांची कथा ऐकायला सुरुवात करूया का? करूया करूया। आदिनाथ म्हणजे भगवान शिवशंकर कैलास पर्वतावर पार्वती मातेला घेऊन बसले असताना भगवान शिवशंकर ज्या मंत्रात जप करतात त्या मंत्राचा अनुग्रह देण्याची विनंती पार्वती मातेने केली, तेव्हा भगवान शिवशंकर यमुना नदीच्या काठावर पार्वती मातेस एकांतात घेऊन जातात। स्वामी आपण म्हणता की ईश्वर अनंत आहे, सर्व व्यापी आहे, अगोचर आहे, हो ना? हो तर, हे जाणणं म्हणजे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे। पण स्वामी मी आपली साधना करते, आपण कोणाची साधना करता? हेच अमरत्वाचं रहस्य असलेलं ब्रह्मज्ञान मी तुला देतोय। नमः शिवाय।
अमरिस्त आहेस की समाधिस्त आहेस? मी समाधिस्त आहे. तू कोण आहेस? मी अनंत स्वरूप आहे, जन्म मरणाच्या परे आहे, मी परब्रह्माचा बोध आहे, अहम ब्रह्मास्मी. तुला ब्रह्मज्ञान मिळालंय. क्षमा करा भगवन, मी मत्स्याच्या गर्भात आहे, कवी नारायण. तुला जरी हा मंत्र प्राप्त झाला तरी तुला तो मंत्र मी पुन्हा दत्तांच्या गर्भी देईन जेव्हा तू बद्रिकाश्रमात येशील. धन्य प्रभू धन्य. देवी. भगवान, तुम्ही मला काहीतरी सांगत होतात ना? माहित नाही, मी अचानक निद्रावस्थेत गेले. हो, सांगत होतो ब्रह्मज्ञान. पण सृष्टीच्या नियमानुसार ज्याला जे मिळायला पाहिजे ते मिळालंय. धन्य आहात तुम्ही, तुमची लीला अगाध आहे. मच्छिंद्रनाथ माशाच्या गर्भात कसे गेले? ही संगी भगवंताची लीला. या कलियुगात मानव असे काहीतरी कृत्य करू लागला ज्याची दैत्यांनाही कधीतरी लाज वाटेल. तेव्हा धर्मी माईच्या सांगण्यावरून नवनारायणांनी नवनाथ म्हणून अवतार घेतले. मग कवी नारायण मच्छिंद्रनाथाच्या रूपात पृथ्वीवरती आले. एकदा काय झालं, स्वर्गात स्वर्ग सुंदरी उर्वशी नृत्यात मग्न होती. तेव्हा उपरीचर वसूंची दृष्टी तिच्यावर पडली आणि ते तिच्यावरती मोहित झाले. आणि तेव्हा त्यांचा तेजोपात झाला. आणि ते तेज यमुना नदीत असलेल्या एका माशाने गिळले. अशा प्रकारे मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला. हे कामिका, तुझ्या हातात असलेले बालक प्रत्यक्ष कवी नारायण आहे. माशाच्या पोटी जन्म झाल्याने तू याचं नाव मच्छिंद्रनाथ ठेव आणि याचं पालन पोषण कर. म्हणजे मच्छिंद्रनाथ कोळी झाले, त्यांनी मासेमारी केली? नाही 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 नाही. मग ते एवढे मोठे नाथ कसे झाले? मच्छिंद्रनाथ मोठे झाल्यावरती कानिक त्यांना मासेमारीसाठी घेऊन जावं लागला खरं, पण नाथांना त्या माशाची तडफड पाहावी ना म्हणून ते मासे ते परत नदीत सोडू लागले. हे कोळ्याने पाहिलं, त्याला खूप राग आला आणि तो नाथांना म्हणाला, अरे असे मासे सोडून देत आपण खाणार काय, नाहीतर भिक्षा मागून खावी लागेल. मग नाथांना दुसऱ्याचा आत्मा तडपडून खाण्यापेक्षा भिक्षा मागून खावावी असं वाटलं आणि नाथ गावोगावी भिक्षा मागू लागले. ओम नमः शिवाय. अलक माय भिक्षान दे. अलक निरंजन.
आणि अशा प्रकारे मच्छिंद्रनाथांनी सर्व मंत्रसिद्धी प्राप्त केल्या. सूर्यनारायणाच्या मदतीने सर्व देवांना प्रसन्न करून घेतले. साबरी विद्या ग्रंथाची निर्मिती करून कानपड्या संप्रदायाची स्थापना केली. नारोग न चिंता न भय, ओम गुरुदेव दत्त, नवनाथ महाराज की जय. अलख निरंजन, निरंजन सब दुख भंजन, सब दुख भंजन. अरे वाह 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 वाह. आपलं फर्स्ट युनिटचं काम अगदी व्यवस्थित सुरू. सेकंड युनिटला हार्ड रॉक मुळे थोडासा प्रॉब्लेम, पण तो सुटेल. कदाचित मॅनपॉवर वाढवावी लागेल. हाय का सरपंच, तुम्ही फॅक्टरीचं काम बंद पाडणार होता का नाही? काम सुरू झालं, आता लोकांना रोजगार मिळणार आणि त्या पाटलाच वजन वाढणार आणि तुमचं वजन कमी होणार. सरपंच, नाही तुमचंच वजन जास्त आहे. आपला मेंदू डोसक्यात आहे तर आहे. एक दका गोड घेत गेला पुढच्याच काही खरं नाही. काय किती वाजले झोप आता? बस ना. बसले बोल. मग कसा गेला दिवस? खूप छान. चैतन्यानी मला मच्छिंद्रनाथांच्या जन्माची कथा ऐकवली. म्हणजे तुझं मन रमलं इकडे? अजून बरीच कथा ऐकायची आहे. गावाचा फेरफटका मारायचा आहे. पण तुझं काम कसं चाललंय? अरे झकास एकदम. हो ना, बरं झालं. अरे हो, ते आपल्याला गुजरातला जायला लागेल आता. अदिती, हे अदिती, हे काय झालं? मला ते मूल नकोय. काय अदिती? अगं आपण दोघांनी मिळून सरोगसीचा पर्याय निवडला होता ना? हो, पण आता मला ते मूल नकोय. पण का? हे बघ, आपण तुझ्यासाठी करतो हे सगळं, तुला मूल हवं होतं ना? आई होऊ शकत नाही, माझी गर्भाशयाची पिशवी काढली आहे. म्हणून मी तुला दुसऱ्या लग्नाचा पर्याय दिला होता. हे अदिती, मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाचाही विचार करू शकत नाही, माहिती ना तुला? हे बघ, म्हणून आपण हा निर्णय घेतला ना? हो, पण तेव्हा माझी द्विधा मनस्थिती झाली होती. मला माझं बाळ हवंय, माझ्या हाडा मासाच. मला ते बाळ नकोय. हे बघ अदिती, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. अगं नाही म्हणण्याची वेळ निघून गेलीये. अगं अवघ्या काही दिवसात ते बाळ जन्माला ये. नाही मला सांग ना, त्या निष्पाप बाळाचा काय दोष आहे? मला ते बाळ नकोय, नकोय ते बाळ. अदिती हे बघ, बस Thank you.
संपलेला आहे. अदिती किंवा अंधश्रद्धा तुम्ही तुमच्या भाषेमध्ये काय म्हणता मला माहित नाही, पण आमच्यासारखी देवभोळी माणसं जेव्हा कोणत्या मंदिरात जातात मस्तक ठेवतात तेव्हा जी ऊर्जा मिळते शक्ती मिळते ती तुमच्या कुठल्याच दवाखान्यात नाही मिळत. तुम्ही त्याला तुमच्या भाषेत पॉझिटिव्ह एनर्जी म्हणता. काय काय दुसरा विचार करता का काय? देवाने पण काय रचना केली आहे ना, स्त्री पुरुष मिलनाशिवाय मूलच होऊ शकत नाही. पण नवनाथांचा जन्म स्त्री पासून झालाच नाही. काय काय सांगतोस? काय अहो खरंच सांगतोय. अहो इतकंच काय, स्त्री राज्यातल्या स्त्रियांना गर्भधारणा ही हनुमंताच्या भूभूतकाराने व्हायची. हनुमंताच्या भूभूतकाराने? हो, म्हणजे स्त्री राज्यामध्ये फक्त स्त्रियाच होत्या, पुरुष तिथं जगतच नव्हते. आणि जरी जगला तरी हनुमंताच्या भूभूतकाराने तो मरण पावत होता आणि इतर दुसरा पुरुष त्या राज्यात जाऊ शकत नव्हता. बाप रे, हे काहीतरी वेगळंच आहे. त्याचं काय झालं? रावण वधानंतर राम सीता अयोध्येस आले आणि सीता मातेने हनुमंताकडून तू लग्न करायचं वचन काढून घेतले. अजाणतेपणे हनुमंतरायाने पण ते देऊन टाकले. रामरायांनी मग यातून एक युक्ती काढून स्त्री राज्यातील राणी पासून मारुती रायांची या बंधनातून मुक्तता केली. हनुमंताय नमः. ओ हनुमंताय नमः. जय श्रीराम. म्हणा की नाही, माझं स्मरण का केलं? मारुती राया, तुमच्या भूभूतकारामुळे स्त्रियांना गर्भधारणा होते म्हणजे आपणच त्यांचे पती आहात. परंतु मला एक सांगा, स्त्री राज्याबाहेर स्त्री आणि पुरुष कसे जन्माला येतात? या राज्याबाहेर स्त्री पुरुष मिलन करतात, प्रमाण होतात. मग त्यांच्यात भूभूतकार कोण करतो? त्यांना भूभूतकार करण्याची गरज नाही, त्यांचंच काय करायचं ते करतात. मला स्त्री आणि पुरुषाचे रममान होणे अनुभवायचे आणि इथे फक्त आपणच पुरुष आहात. कृपया आपण आमच्या सोबत रममान व्हावे. मी ब्रह्मचारी आहे. जर आपण आमच्या सोबत रममान नाही झालात तर मी या अग्निकुंडात जीव देईन. थांब मैनाकिनी, नऊ नारायणांपैकी काही नारायणांनी या धरतीवर अवतार घेतलाय, त्यांना एक दिवस इथं घेऊन येतो आणि तुझी इच्छा पूर्ण करतो. जय श्रीराम. जय श्रीराम. उपेंद्रनाथ, तू सामर्थ्यवान आहेस, तू यती होशील, पण हे कवी नारायण तुला स्त्री राज्यात घ्यावं लागेल. मारुती राया, स्त्री ही पुरुषाला मोहमायेत अडकवते,
स्त्रीमुळे इंद्राला मोह पडला, चंद्राला डाग पडले, नारदास मर्कट व्हावे लागले, ब्रह्मदेवाचे अधपतन झाले. त्यामुळे स्त्री ही पुरुषांच्या संकटास कारणीभूत आहे असे मी मानतो. हो, पण तिच्या उद्धारासाठी आणि तेथील स्त्रियांना मुक्त करण्यासाठी तुला यावंच लागेल असं वचन तू मला दे. जगाच्या कल्याणासाठी मी जरूर येईन, पण काही तीर्थक्षेत्र भ्रमण केल्यानंतर. मी वचन देतो. जय श्री राम. स्त्री राज्य ही कल्पनाच किती जबरदस्त आहे. खरंच खरे चैतन्य असेल असं स्त्री राज्य जिथे फक्त स्त्रियांचं वर्चस्व असेल, पुरुषांना काहीही किंमत नसेल, किंबहुना पुरुषच नसेल तिथे. कसं असतं माहितीये का, नवरा बायकोची भांडणं झाली की बायकोला वाटतं की सगळ्या दुःखाचं कारण हा नवरा आहे, आणि पुरुषाला वाटतं ही सगळी कटकट झंझट जी आहे ना ती बायकोमुळे आहे. पण तसं नसतं, संसाराचा गाडा हा दोन चाकांवरती चालतो, त्यातलं एक चाक जरी डगमगलं ना तर गाडा ओढणं अवघड असतो. वा चैतन्य, तू मोठा प्रवचनकार होणार. जे सुस्त ते बोलतो. चांगलंय. पण हा, मंदिर बघितलं, इकडी बघितली, अशा काही जागा आहेत तिथं तुमच्याकडनं जाणं ठीक नाही, त्यासाठी माझ्यासारखा पुरुष सोबत असावा. अच्छा, म्हणजे तुझ्यातला पुरुषीपणा जागा झाला तर. वा, आणि काय रे तुला काय वाटत, स्त्री काय स्वतःचं संरक्षण करू शकत नाही? ठीक आहे, आज तू मला सोडायला यायचं, मी एकटी फार्म हाऊस वर जाऊन दाखवते तुला, बघच. अहो अहो, ऐका, निरंजन काय देवपूजा चालली वाटत? अरे चैतन्य, बरं झालं तू आलास, मला ना तुला काहीतरी सांगायचंय. तुम्हाला काय सांगायचंय ते नंतर सांगा, मी तुमच्यासाठी एक भेट घेऊन आलोय. काय? घ्या हा फोटो. हा फोटो रात्री माझ्या स्वप्नात आला होता, इतकं भयंकर स्वप्न पडलं होतं ना, माझ्या आजूबाजूला सगळी भूत नाचत होती आणि मी अलख निरंजन म्हटलं ना. भूत काय झाली? अगदी बरोबर. अहो, ह्या नातांच्या समोर ह्या भूत पिशाच्यांची काय बिशाद, या सर्व नातांनी या भूतांना सळो की पळो करून सोडलं. काय सांगतोस? अहो, ज्यांच्या घरात नवनाथाचा फोटो आणि नवनाथ महात्म्य असेल तिथं आसपासही भटकत नाहीत ही भूत पिशाच. बरं झालं चैतन्य, तू मला हा फोटो भेट दिलास ते. अलख निरंजन सब दुख भंजन. भूतांचा प्रमुख वेताळ किंवा शिवांचा अंग वीरभद्र किंवा काळ भैरवनाथ असो, या सर्वांना नवनाथांनी नमवलं
त्यामुळे त्यांच्या वाटत जात नाहीत भूत. अहो रेवणनाथाने तर यामाला पाय धरायला लावले. ते कसं काय सांग ना मला. सांगतो. मान देशातील एका ब्राह्मणाच्या घरी रेवणनाथ भिक्षा मागायला गेले तेव्हा त्या ब्राह्मणाने त्यांची तन मन धन लावून सेवा केली. त्याच्या घरी पुत्ररत्न झाले होते पण त्याची आई खूप चिंताग्रस्त होती कारण तिला भीती वाटत होती की आपल्या सही पुत्रांसारखी या सातव्या पुत्राचा यमदूत जीव तर घेऊन जाणार नाही ना. ती त्या ब्राह्मणाला विनंती करू लागली पण ब्राह्मणाने तिचं काही ऐकलं नाही. रेवणनाथाची त्यांनी सेवा सोडली नाही. अखंडपणे ती त्यांची सेवा करत राहिली आणि इकडे यमदेवांनी डाव साधला आणि ती सातव्याही बालकाचा प्राण ते घेऊन गेली. हे जेव्हा त्या मातेला कळलं तेव्हा मातेचा आक्रोश पाहून त्या ब्राह्मणाची भक्ती पाहून रेवणनाथांनी यमलोक हादरवून सोडले आणि त्या ब्राह्मणाची गेलेली एकच मुलं नाही तर सातीची साती मुलं परत आणून दिली. शिवगण हरले विष्णू नामोहरम झाले पण ब्रह्मदेवाचं काय झालं. ब्रह्मदेवाचे पुत्रच रेवणनाथ ना. ते कसं. रेवा नदीच्या पात्रात ब्रह्मदेवाचे तेज पडले आणि त्यात चमत्कारांनी प्रवेश केला. तेच हे रेवणनाथ. रेवणनाथ वरून आठवलं जेवण. ही जेवण करायची झंझट आयुष्यात नसते ना. मी फक्त दिवसभर तुझ्याकडून कथा ऐकत बसले असते. आता नागनाथ असते तर तुम्हाला जेवण करायची गरजच नव्हती. ते कसं. वटसिद्ध नागनाथांना जेवण करण्याची सिद्धी प्राप्त झाली होती. आता तुम्ही म्हणाल नागनाथांचा जन्म कसा झाला. ते मी विचारणारच होते. आता सांग मला कसा झाला. त्याच काय झालं. एकदा सरस्वती माता वीणा वादन करत होती तेव्हा तिथे ब्रह्मदेव आले आणि त्यांची दृष्टी सरस्वती मात्यांच्यावरती पडली. त्या वीणावादन करत असताना त्यांचं सौंदर्य पाहून ब्रह्मदेव त्यांच्यावरती मोहित झाले. आणि त्यांचा तेजोपात झाला. एका नागाने गिळले. अच्छा हेच ना ते वटसिद्ध नागनाथ. एकदम बरोबर. पण त्यांना जेवणाची सिद्धी कशी प्राप्त झाली. ब्राह्मणवाडाची पाने तोडा गेला तेव्हा त्यांना ते एक बाळ दिसलं. त्या बाळाचा आवाज पाहून ब्राह्मण आश्चर्यचकित झाला. तिकडे तिकडे पाहू लागला तेव्हा त्या बुंद्यामध्ये त्याला एक छोटस बाळ दिसलं. क्षणाचाही विचार न करता त्याने ते बाळ पटकन उचलून घेतलं. आणि तो ते बाळ आपल्या घरी घेऊन आला. त्याचा सांभाळ करू लागला. तो बाळ थोडासा मोठा झाल्यावरती आपल्या मित्रांच्या सोबत खेळू लागला. खोटी खोटी लढाई, खोटा खोटा संसार आणि खोट खोट जीव. तेव्हा मग त्यांची परीक्षा घेण्यासाठी गुरु दत्तात्रेय तिथे आले. बाळ मलाही भोजन वाढ.
हसू नका, ते आपले अतिथी आहेत, त्यांची चेष्टा करणे योग्य नाही. मग तू काय यांना दगडाचं जेवण देणार का? अरे दगडाचा भात आणि दगडाची डाळ. बाळ इकडे ये. नमस्कार करतो यती महाराज. बाळ, तू अविरहोत्र नारायण आहेस, तुला तुझ्या सामर्थ्याची कल्पना नाही. मी तुला सिद्धी प्रदान करतो. ओम जयतत्स, ओम जयतत्स, ओम जयतत्स. बाळ, मी तुला सिद्धी प्रदान केलेली आहे, तू मनात येईल तो पदार्थ तू बनवू शकशील. धन्य यती महाराज. अरे जीवन, अरे बाळ, या सगळ्यांनाही जेवायला हवं. महाराज, ओम जय तत्स. महाराज, चमत्कारच आहे महाराज. यती महाराज. अच्छा, तेव्हापासून नागनाथांना वरदान मिळालं, सिद्धी मिळाली, पण ब्रह्मज्ञान नव्हतं आणि गुरुदत्तात्रय तीर्थाटनास निघून गेले, त्यामुळे नागनाथांची आणि त्यांची भेटच झाली नाही. मग मोठे झाल्यावर नागनाथच प्रत्यक्ष त्यांना शोधू लागले. योगेश्वर, मला भोजन हवंय. जशी आज्ञा. पण सिद्ध पुरुष आहात बेटा, तुला सिद्धी देणारा हा मीच आहे. प्रभू, दत्त प्रभू, प्रभू. प्रभू, दत्त प्रभू, इतकी वर्ष मी आपली वाट पाहत होतो, मला खात्री होती आपण येणार. मला दीक्षा द्या प्रभू, मला दीक्षा द्या. तू नवनारायणांपैकी एक आहेस, तुला दीक्षा ही मी देईन आणि महादेव हे तुला अस्त्र देते. तू शिष्यगणांना घेऊन नाथपंथाचा प्रसार कर. अलख निरंजन. चैतन्य, तू हे नवनाथ भक्ती सर कधी आणलास? मगाशीच, तुम्हाला द्यायला विसरलो. घ्या ही अनमोल भेट माझ्यासाठी. हो,
थँक्यू सो मच. तुम्ही आता स्वतः वाचू शकता बर का. पण तुझ्याकडून कथा ऐकण्याची मजा ना कुछ औरच आहे. पण आता मी 2 दिवस बाहेर गावी चाललोय, तवर तुम्ही वाचून घ्या, परत आले आहेत की मी सांगायला. ठीक आहे, सांभाळून जा. बर बर यू. हा कुठून सुरुवात करू बरं. मच्छिंद्रनाथांपासून सुरुवात करते. अलक माई भिक्षान देही, अलक निरंजन. माई एवढी चिंताग्रस्त का दिसतेस? महाराज, लग्नाला एवढी वर्ष झाली पण मी अजूनही निसंतान आहे. संतान हवी आहे. या भस्मावर मी अलौकिक सूर्यमंत्र टाकला, रात्री निजण्याच्या वेळी याचं सेवन कर. तुझ्या पोटी हरिनारायण जन्म घेत. तुझ्या मुलाला उपदेश देण्यासाठी 12 वर्षानंतर मी पुन्हा इथं येईन. मनात संकोच धरू नकोस आणि या भस्माला राख समजू नकोस. अलख निरंजन. सरस्वती, कोण आलं होतं आज घरी? अगं, एक तपस्वी आले होते घरी. तपस्वी? त्यांनी मला एक भस्म दिलं आणि म्हणाले, हे ग्रहण कर, तुला पुत्र होईल. येडी का खुळी ग तू, असे भस्माने पुत्र व्हायला लागले तर कोणी निपुत्रिकच राहणार नाही. अगं, पण ते खरोखरच सिद्ध पुरुष वाटत होते. तू पण या साधू बाबाच्या बोलण्याला फसलीस. कोणीतरी भोंदू असणार. कुठे आहे ते भस्म? फेकून दे ते गौऱ्यात. अग, ऐक माझ, तुझ्या भल्यासाठी सांगते, फेक ते भस्म. बर, तुझे तू ठरव आता, येते मी. निरंजन. थांब माई. मला भिक्षा नको, मला तुझ्या पुत्राची भेट करून दे. योगीराज, मी निपुत्रिक आहे. माई, तुला आठवत 12 वर्षांपूर्वी मी तुला भस्म देऊन ते ग्रहण करायला सांगितलं होतं? हो योगीराज. मग तू ते ग्रहण केलं नाहीस? मला क्षमा करा योगीराज, शेजारचीच्या सांगण्यावरून ते भस्म मी फेकून दिलं. भाई, तू हे काय केलंस? अगं, तुझ्या पोटी प्रत्यक्ष हरिनारायण जन्म घेणार होता. योगीराज, मला पुन्हा ते भस्म द्या, मी आता ग्रहण करेन. भाई, तुला मिळालेली संधी तू वाया घालवलीस. पण माझं भस्म वाया जाणार नाही. हरिनारायणानं अवतार घेतलाच असेल,
माई मला सांगशील ते भस्म तू कुठं टाकलंस? त्या उकिरड्यावर. ढिगाऱ्यातून तुझा जन्म झाला म्हणून तुझं नाव गोरक्षनाथ. अलख निरंजन. आदेश. अलख निरंजन. अलख निरंजन. माई भिक्षाम देई. यतिराज, आज तुम्ही चांगल्या मुहूर्तावर आमच्या घरी आलात. आज पंचपक्वानांचं आयोजन केलं होतं पण तुम्हाला यायला थोडा उशीर झाला. हे घ्या वडे. माते, यतीला पंचपक्वान्न काय आणि साधं भोजन काय? सर्व सारखंच. अलख निरंजन. वा, काय चविष्ट वडे आहे. खरं म्हणजे यतीला भोजनाचं मोहन असावं, पण या वड्यांची चव इतकी अप्रतिम आहे की जिभेवरचा ताबा सुटला. अमृताहूनही स्वादिष्ट अशी चव आहे यांची. असं वाटतं आणखी वडे खायला मिळाले असते तर बरं झालं असत. गोरक्ष, अजून वडे मिळतील निश्चितच. अलख निरंजन. माई, योगीराज आले बघ. योगीराज, तुम्ही परत आलात? काही समयापूर्वीच तर तुम्ही भिक्षा घेऊन गेलात. माते, तुझे भोजन सुग्रास झाले आहे. तू केलेले वडे माझ्या गुरुंना फार आवडले. गुरुंना पाहिजेत का तुला पाहिजेत? योगी आहेस का भोगी आहेस? मला नको माते. तू माझ्या गुरुंना वडे दे, त्या बदल्यात तू जे मागशील ते द्यायला मी तयार आहे. या योग्याला जिभेचे सोसले भारीच दिसत आहेत. काय माहित योगी खरा आहे का खोटा. माते, विलंब करू नकोस. माझे गुरु माझी आतुरतेने वाट पाहत आहेत. तू मला वडे दे, त्या बदल्या तुला जे हवे ते मागून घे. काहीही देणार? तू मागून तर बघ. मग मला तुझा एक डोळा काढून दे. जशी तुमची मर्जी. माते, नको नको, मला डोळा नको. मी सहजच बोलले. तुम्ही खरंच काढलात डोळा? हे घ्या. वा गोरक्ष, आज तू माझं मन तृप्त केलंस. ती बाई तुला काहीच म्हणाली नाही? डोळ्यावर हा शेला का बांधायस? ते मी नंतर सांगतो. आधी तुम्ही आणलेले वडे खा. नाही गोरक्षा, काय घडलं ते सांग.
आ गुरुक्षा, तुझा सारखा गुरुभक्त होणे नाही, तो डोळा कुठे? मला बरीच काम आहेत, चला निघा. आता आपल्याला गाडीचं गाडीवन कोण बनवून देईल? ओम त्र्यंबकम यजामहे. बघ तिथे योगी दादा, तिथे जायचं. योगी दादा आम्हाला गाडीचा गाडीवन बनवून द्या की. गुरुक्ष, असा विस्मयचकित होऊ नकोस. तू संजीवनी मंत्राचा जप करत होतास, त्यामुळे मूर्ती जिवंत झाली. यात करभंजन नारायणानं प्रवेश केला. गुरुराज, मला हे समजलंच नाही, सर्व काही क्षणात घडलं. तुला आणखी तपश्चर्या करावी लागेल, अजून सिद्धी प्राप्त कराव्या लागतील. त्यासाठी आपण पुढे जावयास हवे. या बालकाचं पुढे काय? यतिराज, मी मधु ब्राह्मण, ही माझी पत्नी गंगा. आपली संमती असेल तर या बालकाचे पालन पोषण आम्ही करतो. पालन पोषण करा, पण मोह ठेवू नका, कारण जगाच्या कल्याणासाठी आम्ही या बालकाला घेऊन जाऊ. हा नवनारायणांपैकी एक आहे. या बालकाचं नाव काय? गहिनीनाथ. पांडुरंग पांडुरंग. अय्या नाना, तुम्ही? अगं, बाजूच्या गावात आलो होतो, म्हटलं तुला भेटूनच जावं. बरं झालं तुम्ही आला. बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. दवनाथ भक्तिसार. घ्या पाणी. खरंच नाना, तुम्ही आलात, आनंद झाला. पण मला सांगा, तुम्ही असे अचानक? अगं, मी वारकरी, कीर्तनकार, हरिनामाचा जप करत करत गावोगाव फिरतो. अगं, काय झालं? इथे जवळच तळोजाला हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील धाटावकरांचं कीर्तन आहे. त्या कीर्तनाला निघालोय. म्हटलं जाता जाता लाडक्या लेकीला भेटून जावं, तिची विचारपूस करावी. काय, कसा काय चाललाय संसार? मजेत चाललाय. काय ग, नवनाथ कथा सार वाचत होतीस? हा, मनाला किती बरं वाटतं ना. नवनाथ भक्तिसार मध्ये अलौकिकता आहे. वा वा वा, काय तो प्रत्येक क्षण. आत्ताच वाचलं, गोरक्षनाथानी संजीवनी विद्येने मातीच्या काडीवनाचा सजीव गहिनीनाथ बनवला. अगं, तुला सांगू का, वारकरी संप्रदायाचं मूळ नाथ संप्रदायातच आहे. ते कसं काय? हे बघ, तुला ठाऊक आहे, ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळच. आता ज्ञानदेवांचे गुरु कोण? ज्ञानदेवांचे गुरु निवृत्तीनाथ. हा, आणि निवृत्तीनाथांचे गुरु कोण?
कोण बर? निवृत्तीनाथांचे गुरु गहिनीनाथ। अच्छा, म्हणजे ही परंपरा अशी चालत आली आहे तर। पुराण कथा किती मार्गदर्शक ठरतात ना। मनातले गुंते सोडवायला किती मदत करतात। ए वेडा भाई, तुला ना ह्या नवनाथ भक्ती सरातली एक कथा सांगतो। सांगा ना। हा, एकदा काय झालं, सूर्यनारायण पूर्वशीवर भाळले। आणि त्यांचा तेजोपात, ते शुक्राणू तपश्चर्या करीत असलेल्या ऋषीच्या भर्तरी पात्रात पडले। हे सूर्यनारायणा, तुम्ही आज या भर्तरी पात्रात प्रवेश केला आहे, मी धन्य झालो। माझ्या तपश्चर्येचं फळ आज मला मिळालं। तुमची महिमा अगाध आहे। बालकाचा प्रतिपाळ जयसिंग आणि त्याच्या पत्नीने केला। हे बालक म्हणजेच भर्तरीनाथ। भर्तरीनाथ जयसिंग आणि त्याच्या पत्नीलाच माता पिता मानू लागले। पण खरं पाहता भर्तरीनाथ हा भर्तरी पुत्र। नाही नाना, असं नाही। उर्वशीमुळे सूर्यदेवांचं तेज भर्तरी मध्ये पडलं, त्यामुळे तो सूर्यदेवांचा पुत्र भर्तरीचा नाही, भर्तरी निमित्त मात्र। भर्तरीनाथ हा खरा सूर्यदेवांचा आणि उर्वशीचाच पुत्र। अगदी बरोबर। मग मी काय म्हणतो, विश्वासच्या पुत्राची आई म्हणजे तू, तुझ्या पुत्राची आई होऊ शकत नाहीस का? ए बाळा, मला विश्वासनी सरोगेट मदर बद्दल सगळं सांगितलं। मला सांग बेटा, अग विश्वासचा मुलगा हा तुझाच मुलगा नाही का? अग उद्या ते बाळ आई आई म्हणत तुझ्या अंगाखांद्यावर खेळणार आहे, हट्ट धरून खोटा खोटा लाडी लाडे तुझ्या कुशीत शिरणार आहे आई आई म्हणत। बेटा, एक बाप म्हणून सांगतो, तू या गोष्टीचा विचार करावा। सकल सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला। गोरक्ष वळीला गहिनी प्रति गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासा रसोद विले। अशी ही परंपरा पुढे वारकरी संप्रदायांनी आणि साधू संतांनी चालू ठेवली, म्हणून भगवान परमात्माचे जे कोणी भक्त दर्शन घेतील त्यांच्या जन्माचं सार्थक होऊन त्यांना स्वर्ग सुखाचा परमानंद प्राप्त होईल। विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय।
नमस्कार 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 आज इकडे हा म्हटलं काम कुठपर्यंत आलं बघावं चाललंय काय काम करून भुका वगैरे लागतात की नाही अहो तुमच्या पत्नीनं तुमच्यासाठी डबा पाठवला होता चैतन्यकडे तो मी घेऊन आलोय थँक्स काय चिंताक्रांत दिसताय नाही अहो अलख निरंजन म्हणा नाथांच्या आशीर्वादाने सगळं काही ठीक होऊन जाईल ब्लास्टिंग रेडी या या केलं 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 आता कामच केलं या अरे काय केलंस का नाही काय केलंस हात चोळ म्या काय करायच ती करून आलो काय केलंस तिकडच्या वायरा तिकडे करून आलो गुतळा करून आलो आता ते इंजिनियर अरे पण ते रघुशास्त्री मी खाचक व्हायचं सरपंच वाल्याबरोबर सुख पण जाणार कानात बोट घाला वायर घालाय जरा चुकलं चुकलं चुकलाय आपण सरपंच आपण जिवंत आहे अरे खरे निघूया पोट भरलंय माझं थोडस घे ना गुजरातची दोन तिकीट आपल्या दोघांची ती तिकीट्स मीच बुक केली होती आय एम सो सॉरी विश्वास मी खूप स्वार्थी झाले होते ना माझं चुकलंच आता मला कळून चुकलं की ते बाळ माझं आहे त्या बाळाचा आई म्हणून सांभाळ मी करणार आहे त्याचे सगळे लाड मी पुरवणार आहे त्याला आईची माया मी देणार आहे देवकीने जरी कृष्णाला जन्म दिला होता ना तरी आई म्हणून यशोदेलाच ओळखत होते ना यशोदेने कृष्णाचे किती लाड केले होते तसे मला माझ्या बाळाचे लाड करायचे त्याला जवळ घ्यायचे हो अलख निरंजन सब दुख म्हणजे काय माशा आहे तसाही पटकन येऊ का घरात अरे वा गरीबाच्या घराला बरं पाय लागलं तुमचं या 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 बसा
काकू तुम्ही मला अहो जाऊ नका करू, मी तुमच्या मुलीसारखी आहे ना। बर, आज चैतन्य फार्म हाऊस वर का नाही आला ते बघायला आले होते। तो येणार होता न्यारी करून, पण त्याच्या पोटात जालिंदर उठला। जालिंदर? वय म्हणजे? अहो जालिंदर मग तिला आग म्हणायचं। आग? जालिंदर जन्म आग्नीतून झालाय ना। आग? हा। अच्छा, म्हणजे याची पण काही वेगळी स्टोरी आहे? ए सांग ना। मला भूक लागली, जीव। मग मी तुम्हाला नंतर सांगतो। कसं वाटलं घर? एकदम छान। कसं असतं माहितीये का, ज्या घरात सुख शांती समाधान यानं माणसाला बरं वाटतं, तिथं भगवंत सुद्धा राहू शकतो। खरंय तुझं। आणि आईचा हात स्वयंपाक एकदम छकास। तुला सांगू का चैतन्य, मला ना पालेभाज्या खूप आवडतात। म्हणून आईनं तुम्हाला पालेभाज्या दिल्या त्या? अरे वा, थँक यू। तू मला काहीतरी सांगणार होतास? हा, जालिंदर नाथ आणि अग्निबद्दल सांग ना। ते होय, हा, एकदा यज्ञकुंड चालू होते, प्रतिपदी कामदेवाचे भस्म महादेवने आपल्या तिसऱ्या डोळ्यांनी केले आणि ते भस्म अग्निदेवांनी प्राशन केले आणि त्यातूनच जालिंद्रनाथांचा जन्म झाला। अग्निदेव दत्तात्रयांना भेटून दीक्षा देण्यास सांगतात। अनेक रिद्धिसिद्धी प्राप्त झाल्यानंतर अग्निदेव भगवान शंकरांच्याकडे जालिंद्रनाथांना घेऊन जातात। प्रणाम महादेवा। विष्णूच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली। विश्वनिर्माणाकरता सरस्वतीचं अवलोकन करताना ब्रह्मदेवाचं वीर्यपतन झालं आणि ते वीर्य हत्तीच्या कानामध्ये पडलं। तो हत्ती या जंगलात आहे। महादेवा, मग तो आम्हास दाखवा। तो पहा, तोच तो हत्ती। पहा किती उन्मत्त झाला। त्याच्यावर मोहनस्त्राचा मग नंतर स्पर्शास्त्राचा वापर करतो। तिच्या कानातून याचा जन्म झालाय। मग याचं नाव काय असणार आहे? कानिफनाथ। जालिंदर, हा तुझा शिष्य महान कीर्तिमान होईल। तू त्याला सर्व विद्या प्रदान कर। अच्छा, हे सगळं असं झालं तर, पण मला एक नाही कळलं, देवानी कानिफनाथांना वरदान दिलं की नाही? न देऊन सांगतील कोणाला? जालिंद्रनाथांनी मोहनास्त्राचा वापर करून मादक स्त्रिया निर्माण केल्या आणि कामास्त्राचा वापर करून देवांना धुंद बनवले। मग ते देव त्या स्त्रियांच्या मागे पळू लागले। त्या स्त्रियांनी मग त्या देवांची सर्व देवांची वस्त्र काढून घेतली। मग जालिंद्रनाथांनी त्यांना का झाडाला चिटकवले। कानिफनाथांना मग त्यांची दया आली। मग कानिफनाथांनी त्यांची वस्त्र त्यांना परत दिली। मग सगळे देव कानिफनाथांवरती प्रसन्न झाले। सगळ्या विद्धी सिद्धी सगळ्या मंत्रशक्ती मग त्यांनी कानिफनाथांना दिली। शेवटी प्रसन्न झाले। काय हो, काय झालं? हरला का? थांबा एक मिनिट, थांबा एक मिनिट। अयू, केवढं मोठा काटा! थांबा, माझ्या हातात हात देऊन चाला आणि जपून चाला खाली बघून। अहो, आमचं हे खेडेगाव आहे। असलं तरी रस्त्यात काटे। हे खेडेगाव आहे आणि खेड्यात काय शहरात काय? अहो, ते तर सोडा, पण समाजात पण काटे असतातच की, पण ते काटे आपल्याला वळकायला आले पाहिजेत। हळू हळू। काय नशीब आहे याचं?
माकडाच्या हातात बघ गोरा गोमटा गोरवाना हात नाही तर आपलं नशीब. एवढी दौलत ज्यादा करून बी ती सुंदर ढुंकू नाही बघत नाही आपल्याकडे. मला तर असं वाटतंय काट्याच्या जन्माला जावं. का बर मग हे असं नाजूक लुसलुशी काच टोचायत ना. कान फण फोडू का. एक्सक्यूज मी विल यू प्लीज शट युअर माउथ. माउथ माउथ टू माउथ. देऊ का हो बाई देऊ का. यू इडियट. इडियट म्हणजे काय. म्हणजे माझ्यासारखा असा देखणा माणूस. बघतो का घे घे हातात हात घे घे हातात. अरे घे किले का त्याला काय होते मजा करून घे. काय मॅडम एक वेळ आमच्या हातात हात दे का कधी हा देत का. आपल्याकडे जर जालिंदनाथांसाठी मोहन अस्त्र असती ना तर यांची वस्त्र काढून झाडाला उलट लटकवून चांगलेच फटके दिले असते. ओ गॉड त्या सरपंचाची चांगली जिरवायला पाहिजे होती मोहन अस्त्राचा वापर करून. खुश आहेस. काही दिवसातच त्या बाईची डिलिव्हरी आहे ना. आपल्याला गुजरातला जायचं आहे. दोन चार दिवसांनी निघायचं आहे लक्षात आहे ना. असं झालंय कधी एकदा मी आपल्या बाळाला घरी घेऊन येते. अरे घ्या प्रसाद घ्या. काय आज मंदिराची पायरी चढलात. कसे आधी माझा देवावर विश्वास नव्हता पण आता हळूहळू बसायला लागलाय. बर त्यात आदितीचं नवनाथ पुराण सुरू आहे ना. ती सांगत असते मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ जालिंदरनाथ कानिफनाथ रेवणनाथ आणि भरतरी भट. भरतरीनाथ. ओ भरतरीनाथ आणि नागनाथ सुद्धा आहेत ना. चरपटीनाथ पण. त्यांच्याबद्दल नाही सांगितलं तिने. मी सांग. हां ब्रह्मदेवाचं तेज एकदा नदीच्या पात्रात पडलं आणि त्या नदी पात्रात पिप्पलायन नारायणानं प्रवेश केला. त्या ठिकाणी भटजी पूजा करत होते. आणि अचानक त्या बालकावर पुष्पवृष्टी सुरू झाली.
स्वर्गातून देवाने त्याच्यावर पुष्पवृष्टी सुरू केली आणि ती पुष्पवृष्टी काही केला थांबे ना, भटजींना कळे ना काय चाललंय ते. आणि तेवढ्यात नारद मुनींनी ब्राह्मणाच्या रूपात तिथं प्रवेश केला आणि त्यांनी सगळी कथा त्या ब्राह्मणाला सांगितली आणि त्याचं नाव ठेवलं चरपटीनाथ. चला, तुमच्यामुळे त्यांच्याबद्दलही समजलं. ओ स्वामी महाराज, झालं माझं काम, आता सांगाल का मला कथा? अलक निरंजन. आता मला सांगा, हनुमंताने मच्छिंद्रनाथास स्त्री राज्यात जायला सांगितलं, मग त्या स्त्री राज्याचं पुढे झालं काय? मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथांना तपश्चर्येत बसून भ्रमण करू लागले आणि इकडे जालिंद्रनाथ कानिपनाथांना तपश्चर्येत बसून पुढच्या गावी निघून गेले. तेव्हा मच्छिंद्रनाथ ध्यानस्थ असताना हनुमंतराया मैनाकी राणीकडे घेऊन जातात आणि सांगतात, राणी, जगातील सर्वश्रेष्ठ पुरुष तो हाच. पुष्पवृष्टी कशासाठी? आपल्यासाठी. आपण आमचे अतिथी आहात ना? अतिथी म्हणलंच म्हणूनच इथे वास्तव्याचा मी स्वीकार केला. तसं वाटत तर नाहीये. आपल्यासाठी मखमली बिछाना असतानाही आपण इथे जमिनीवर का झोपलात? योग्यासाठी पलंग काय आणि जमीन काय, दोन्ही सारखं. पण जेव्हा एखादी गोष्ट प्रेमाने दिली जाते ती स्वीकारायची असते. जगात प्रेमच सर्वश्रेष्ठ आहे ना? प्रेम निर्मळ असावं, ते आपल्या काबूत राहिलं नाही तर त्याला वासनेचा दुर्गंध येतो. प्रेमाचा सुगंध अजून आपण अनुभवलाच नाहीये. मी निस्सीम प्रेमाने आपल्याला पलंगावर आमंत्रित करते. जशी तुझी इच्छा. आपली सेवा. त्यासाठी शरीराला स्पर्श करणं गरजेचं आहे. पुरुषाची सेवा करणं नारीचा धर्म असतो असं आपणच म्हणालात ना? मग शरीराला स्पर्श केला तर काय होईल? शरीराचा संबंध मनाशी असतो, मन चंचल आहे. पण आपण तर इंद्रिय विजय आहात ना? ठीक, माझी परीक्षा घेतेस. मी कोण आपली परीक्षा घेणारी? परंतु मला एक सांगा, उष्माने तप्त झालेल्या धरतीला शीतल वर्षास थंड करू शकते ना? आणि त्यातूनच प्रेमाचा बीजांकुर जन्माला येतो. सुंदर. सुंदर काय? तुझे विचार सुंदर, तुझं मन सुंदर, तुझं तनही सुंदर. एवढी सुंदर आहे मी? आरसा पाहिला नाही कधी? आरसा निर्जीव असतो, वर्णन करत नाही. पण तुम्ही करा ना वर्णन. माझी वेणी कशी आहे? नागिणी सारखी, जी डंख करत नाही पण गुरफटून टाकते. माझे डोळे. असं विष आहे की जे प्यायल्यानं माणूस मरत नाही, तडफडत राहतो. माझे ओठ. विषय सुखाचं मधुर फळ, तो चाखणारा मदमस्त होऊन जाईल. गुरुवर्य, कुठे आहात आपण? या गोरक्षाचे मन आपल्या भेटीसाठी व्याकुळ झाले आहे. गेली कित्येक वर्ष तपश्चर्येत निघून गेली, काहीच कळले नाही. आता फक्त एकच आस, आपली भेट व्हावी हाच ध्यास. अलख निरंजन, अलख निरंजन, अलख निरंजन. आदेश.
कोण आहे आणि कुठे आहे? मी या टेकडी खाली पुरलेल्या अवस्थेत आहे. मी जालिंदरनाथ आणि तू? मी मच्छिंद्रनाथांचा शिष्य गोरक्षनाथ. तुम्हाला इथे कोणी पुरले? गोपीचंद राजाने. का? राजाची आई मैनावती माझी निस्सिम शिष्या बनली होती. तिची इच्छा होती की तिचा पुत्र गोपीचंद याचा उद्धार व्हावा, तो भोग विलासात रमू नये. पण त्याच्या पत्नीस वाटले की गोपीचंद जर योगी झाला तर तो आपल्यापासून दूर होईल. म्हणून तिने षडयंत्र करून गोपीचंदास माझे आणि तिच्या आईचे अनेक संबंध असल्याचे खोटे सांगितले. मी ध्यानस्थ असताना मला जमिनीत पुरले आणि वरून घोड्याची लीट टाकली. मी वज्रासन घालून इथेच ध्यान धरले आहे. मी गोपीचंदास शासन करतो. नको गोरक्ष, असे काही करू नकोस. प्रारब्ध काही वेगळं सांगत आहे. तू फक्त एक काम कर. काय ते सांगा? तुला माझा शिष्य कानिफनाथ भेटल्यास त्याला माझ्याबद्दल सांग. तो यातून काहीतरी मार्ग काढेल. तुमचा शिष्य कुठे असेल माहित नाही आणि माझे गुरु मच्छिंद्रनाथ कुठे असतील, कोणत्या अवस्थेत असतील हेही मला माहित नाही. अलख निरंजन. आपण पुत्र मीननाथ आणि आमच्यात किती रमून गेला आहात. या माया नगरीत कोण रमणार नाही असं वाटतं की इथून कधीच बाहेर पडू नये. महाराणी, स्त्री राज्यात एक योगी आले. कसं शक्य आहे? तो इथे जिवंत येऊच कसा शकतो? मी आलो तस. मला चिंता वाटू लागली आहे. कसली? तो माझा शिष्य गोरक्ष तर नसेल? तो माझा शिष्य गोरक्ष असला तर मला इथून घेऊन जाईल. नाही नाही, आम्ही आपल्याला इथून जाऊ देणार नाही. आपण गेला तर आमचं कसं होईल? गोरक्ष मला नेल्यापासून राहणार नाही. अलख निरंजन. आदेश. प्रणाम. मी कानिफनाथ, गुरुदेव जालिंदरनाथांचा शिष्य. मी मच्छिंद्रनाथ, आदिनाथांकडून ज्ञान आणि दत्तात्रेयांकडून दीक्षा घेणारा. मुनिवर, आपण असं नसतवा. मी आपल्यासाठी पंचपक्वानांचा प्रबंध करते. मच्छिंद्रनाथ, तुम्ही असलेच भोजन ग्रहण करत असाल. भोजन शरीर ग्रहण करते, आत्मा तर अलिप्त असतो ना. पण मन भोग विलासाला चटावलं तर ते आत्म्याचा आदेश मानेल? बेटा, प्रणाम करा योगीराजांना. आयुष्यमान भव. हा कोण? हा माझा पुत्र मीननाथ. जतिराज, हे काय करून बसलात आपण? मायेतून बाहेर काढणारे आपण मायेतच गुरफटलात. मला असं वाटतंय माझ्या इथे येण्यानं आपल्याला आनंद नाही झाला. तसं नाही योगीराज, आपल्या येण्यानं मला खरोखरच आनंद झालाय. मी चिंतित होतो की माझा शिष्य गोरक्ष तर आला नाही ना, पण आपणास पाहून माझी चिंता दूर झाली. हा, गोरक्ष आला नाही म्हणून चिंता दूर झाली. योगीराज, आपण स्वतःला अतिथी न मानता आपल्या समजून इथेच वास्तव्य करावे. आम्ही मायेत गुरफटणारी योगी नाही. आम्हाला आमच्या गुरूंच्या शोधात जावंच लागेल. अलख निरंजन. कशी वाटते आता तुळस? एकदम छान. जशी तुझ्याकडून नवनाथांची कथा ऐकताना मन अगदी भारावून येत ना, अगदी तशीच. अरे वा. बर, आता मी निघतो. माझी सगळी कामं झालेत ना? हा, पण चैतन्य. काय इंजिनियर साहेब? नाही इथल्या कामात काय रे, फारच लक्ष घालताय तुम्ही. घरच्या कामात पण घाला की थोडंफार? घरच्या कामाला त्यांनी माणूस ठेवलाय. काय इंजिनियर साहेब, आणखी बी राटून दिवस. येगळा माणूस. काय नाव आहे त्याचं? काय रे? चैतन्य. चैतन्य चांगला माणूस ठेवला. एकदम उत्तम माणूस ठेवला तुम्ही. चैतन्य जो तुमच्या घरात असं चैतन्य पसरवणार. वा वा वा, चैतन्यमय वातावरणात तुम्ही राहणार. तुमची सुंदर बायको चैतन्य नाही का? पाय अडकला ना साडीत,
म्हणून बहुतेक घसरले. अहो सांभाळून चाला, नवनाथांच्या कृपेने वाचलात. हो ना. अरे तू कधी आलास? आम्हाला कळलंच नाही. ते एक फाईल विसरली होती ना, ती घ्यायला आलो होतो. चला बरीच काम खोळवल्यात, मी निघतो आता. चंदाने बायकोच्या सांगण्यावरून स्वतःच्या आईवर आणि जालिंद्रनाथावर संशय घेतला. तसा पाणी घे. नकोय मला. कशी असतात ना माणसं, कसला घाणेरडा विचार करतात. काय झालं? गोपीचंद राजाने थोडासा विचार केला असता, एकदा स्वतःच्या मनाला विचारलं असतं की आपली आई अशी वागू शकते, तर कदाचित त्यांना उत्तर मिळालं असतं. पण कसला हा घाणेरडा आरोप. काय काय झालं काय गोपीचंद राजाच? बघ ना, मी एक अनाथ मुलगी, तरी देखील मला तुझ्यासारखा हुशार, देखणा, कर्तृत्ववान नवरा मिळाला. चैतन्यासारखा सख्या भावापेक्षा जास्त जीवाला जीव देणारा भाऊ मिळाला. म्हणून त्याची आई ती माझ्या आईसारखी, त्यामुळे आई मिळाली. आणि काही दिवसांनी आपल्याला बाळ पण मिळणार आहे. पण पूर्वीच्या काळी एका संशयापायी जिथं देवादिकांची सुद्धा सुटका झाली नाही, तिथं आपल्यासारख्यांचे संसार मोडायला कितीसा वेळ लागतो, नाही का? मला असं वाटतं याचा प्रत्येकाने विचार करावा. अतिथी, आय एम सॉरी. कशासाठी? थँक्स. बरं, मला सांग, तू चहा घेणार आहेस? आत्ता घेऊन आले मी. योगीराज, मी भयभीत झाले. तुला भयभीत होण्याचे काही कारण नाही. मी गोरक्षनाथ, मी माझ्या गुरुंना या स्त्रीराज्यातून परत नेण्यासाठी आलो आहे. यात मला तुझी मदत हवी आहे. माझी मदत? माझं नाव कलिंगा, मी एक नृत्यांगना आहे. माझं राणीसमोर नृत्य सादर होणार आहे. मी तुम्हाला कशी मदत करणार? तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन चल. दया रे दया, स्त्री राज्यात पुरुषाला? स्त्री राज्यात जायला या सुंदरीला कोण अडवणार? पण मी एक नृत्यांगना आहे, तू तिथे जाऊन करणार तरी काय? काही झाली ही किमया, पौर्णिमेच्या चंद्रावरती मी
अख निरंजन। गुरुदेव मी तुम्हाला घेऊन जाण्यासाठी आलोय, चलावे। ना रोग ना चिंता ना भय, ओम गुरुदेव दत्त, नवनाथ महाराज की जय। अलख निरंजन सब दुख भंजन। चलायचं गुजरातला? हो, मी याच दिवसाची आतुरतेने वाट बघत होते। काय चैतन्य, लागला का मृदुंग? लावतोय। आज तुम्ही इथे दिसलात कारण तुमचे साहेब आणि त्यांच्या पत्नी गुजरातला गेलेत ना। जाताना दोघे गेलेत, येताना तिघ येतील। त्या बाळाला घेऊन येणार आहेत, घरात आनंदी आनंद असेल। चालू देत तुमचं, चला चला। अरे याची हालचाल का होत नाहीये? विश्वास, विश्वास बघणार आहे। हो डोंट वरी, मी डॉक्टरांना फोन करतो, नाहीतर मग हॉस्पिटल मध्ये घेऊन जाऊ त्याला। अरे डोळे का उघडत नाही हा? डॉक्टर फोन उचलत नाही। तुम्ही कसे बाळ तुमचं? चैतन्य बाळ गप्प झालंय, त्याचे हात पाय थंड पडले, याला लवकर हॉस्पिटल मध्ये घेऊन जायला। चला चला मी पण येतो, चला। अरे तू कशाला त्रास घेतोस? असं बोलून फरक नका करू साहेब। अलख निरंजन, चला। काय झालं? काय झालं माहित नाही, काहीतरी प्रॉब्लेम झालाय गाडीत, आत्ताच बंद पडायचं होत। आता काय करायचं? इथे जवळपास गाडी मिळणार नाही दुसरी, मेकॅनिकला फोन करून बघतो। लावा लावा। फोनही उचलत नाहीये मेकॅनिक। विश्वास करा काहीतरी, माझा रिस्पॉन्स देत नाहीये। माझं ऐकता साहेब, चला माझ्या बरोबर। कुठे? विध्वंस नवनारायण घेऊन आले नवनाथ अवतार, बोला अलख निरंजन, जय जय अलख निरंजन, बोला अलख निरंजन, जय जय अलख निरंजन, बोला
चैतन्य तू म्हणत होतास ना, कलियुगात सुद्धा तुझे नवनाथ आहेत, कलियुगात सुद्धा देव आहे. सांग ना कुठे तुझा देव? मोठ्या विश्वासानं तू यांच्याकडे घेऊन आला होतास ना की माझा देव चमत्कार करून बाळाला बरं करतील. कुठे झाला चमत्कार? तुझ्यावर विश्वास ठेवून मी यांच्यावर विश्वास ठेवायला लागलो होतो. माती झालेली सगळ्या विश्वासाची. असं नका बोलू साहेब, तो आहे आणि तो करणार, त्याची मती खूप मोठी आहे. अरे कसली मती, कसलं काय दगड आहे तो दगड, शेंदूर फासलेला दगड. हे देवबिवना अंधश्रद्धा आहे सगळं. असं वाटत नको हे गाव, नको या आठवणी आणि नको परत यांच्यावरचा विश्वास. मालक आपली पीडा कायमची जाते वाटते. घाली भेटव ग, अरे काय माणूस की मेली का तुझी? मालक माझ्याच बाबतीत काय की आई होण्याचं सुख माझ्या नशिबात नाहीच आहे की विश्वास बोलतो तेच खरंय. नवनारायण नवनाथानो, तुमच्या बद्दल तर लय ऐकलं होत, अनुभवलं पण होत, पण आता तर तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय. जो कुणी भक्त तुमची मनापासून तन मन धन लावून पूजा करतो त्याच्या सगळ्या मनोकामना तुम्ही पूर्ण करता. जो कुणी अंतकरणातून हात देतो त्याच्या आकेला तुम्ही धावून येता. मग याची काय पाप केलंय? हे भगवंता, मी आयुष्यात कधी चांगलं काम केलं असेल, कुणाचा चांगला विचार केला असेल तर माझं आयुष्य वाढलं दे. तू सिद्ध करून दाखव की याही कलियुगात तू आता सुद्धा आहेस आहेस. पण या बाळाला वाचव देवा, पुढे कुणी साधा बोळा भक्त तुझी सेवा करेल, तुझी सेवा करेल. ना रोग ना चिंता ना भय. ओम गुरुदेव दत्त नवनाथ तुम्हाराज की जय.
थँक्स चैतन्य, थँक्स. वा 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 चैतन्य, तू आम्हाला मान्य करायला भाग पडलंस की अजूनही या विश्वात नवनाथांचं अस्तित्व आहे. चैतन्य, खरोखरच तू नवनाथांचा भोळा भक्त आहेस. मंडळी, मी एक बोलू काहीतरी मधीच. वा 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 वा, काय चमत्कार दाखवला. नाही म्हणजे काय, मला आता कळून चुकलं की माणूस की सर्वात मोठी आहे. साहेब, मला माफ करा. काय मला काही सुचलं नाही हो. मी तुमच्या त्या फॅक्टरीच्या कामात अडथळा घातला, खोडा घातला, तुमच्या जीवावर उठलो. पण आज ह्यो चमत्कार बघून बरं का माझ्यातला माणूसच बदलला. वा वा वा, बोला अलख निरंजन. जाऊ द्या, झालं गेलं गंगेला मिळालं. आता मिळून उभी करू फॅक्टरी. काय हो, म्हणजे काय फॅक्टरीचं काम सुरू करायचं म्हणजे सुरू करायचं. मी बघतो कोण आडवा येतोय ते. काय चैतन्य बाबा. काय सुंदर पोरगे. याच नाव काय ठेवायचं? नवनाथांच्या कृपेने बरं झाले. ठेवा की नवनाथ. वा, काय सुंदर नाव आहे. नवनाथ महाराज की जय. वा, काय सुंदर नाव आहे. साहेब, तुम्ही आणि इकडे कस काय? विश्वासकडे आलो होतो. आणि साहेबांची तुमची ओळख कस काय? सांगतो, तुझ्या चित्रपटाला सुरुवात करायला आता हरकत नाही. चित्रपट? आणि तुम्हाला कस काय माहिती? अरे, तुझी नवनाथांची कथा यांना खूप आवडली म्हणून हे त्याच्यावर चित्रपट करायला निघाले होते. पण मीच म्हटलं थांबा, आधी तुला नवनाथांबद्दल किती माहिती आहे ते जाणून घेऊ. आणि आधी तिला सोबत घेऊन आलो कारण तिला नवनाथांवर PhD करायची होती. काय साहेब, तुम्ही पण? तसं नाहीये, पण खरंच तू खूप ग्रेट आहेस. ताई साहेब, अहो मी कसला ग्रेट? ग्रेट तर तो आहे, करता दत्ता तोच आहे. मी निमित्त मात्र कारण आहे. काय मग, कधी करायची चित्रपटाला सुरुवात? आता देवासारखी अशी थोर माणसं भेटल्यावरती आता नाही थांबायचं. अरे फक्त हेच नाही, आणखी एक दानशूर व्यक्ती आहे जिच्यामुळे तुझा चित्रपट नक्की पूर्णत्वाला जाणार आहे. कोण? तेच जे तुला मानस पुत्र मानतात. ऐकलंच महाराज, तुम्ही दगडाचा देव बनवला देव. अरे तूच म्हणतोस ना, आपण मात्र निमित्त कारण आहोत, करता धरता तोच आहे. तुमच्यासारखे थोर महात्मे आमच्यासारख्या तरुणांच्या मागे जर असेच उभे राहिले तर आमच्यासारख्या तरुणांचं खूप कल्याण होईल. अलख निरंजन. गुरु सर्व सुख दाता, गुरु भक्ता का त्राता, गुरु